नाही नाही आता इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर झालाय आणि त्या जाहीर झालेल्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला सगळ्यांना जाणवते की बाबा त्याच्यामध्ये वेळ खूप कमी दिलाय. त्याच्यामुळे जी काही आवश्यक असलेली कागदपत्र आहेत त्याच्यामधला एक पार्ट असा आहे की पोलीस व्हेरिफिकेशनचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी लागतो. तो ऑनलाईन जर केला तर त्याला बरीच प्रक्रिया आहे मोठी. तो ऑफलाईन देण्याकरता मी आज स्वतः त्या ठिकाणी आलो होतो आणि आज तो दाखल केलाय तिथे. त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तो दाखला आपल्याला मिळेल. विषय असा झालाय की तो त्यांनी आता काल पाहिलं तुमच्या चॅनलला पाहत होतो की गुलाल उधळून वगैरे काहीतरी जल्लोष करायचा प्रयत्न केला. हा त्यांचा तो शेवटचा गुलाल आहे. कारण का त्यांना माहिती होते की बाबा इथून पुढच्या काळामध्ये आपलं काही सरकार येत नसते. त्याच्यामुळे त्यांनी शेवटच्या दिवशी काहीतरी प्रलोभन दाखवायचा प्रयत्न केला. पण ती प्रलोभन नाही येत खऱ्या अर्थाने ती आमच्या गावांच्या जी गावं आलेली आहेत त्याच्या गावांच्या लोकांबरोबर त्यांच्या भावनेबरोबर त्यांच्या विषयांबरोबर हा खेळ आहे. खऱ्या अर्थाने जर त्यांना त्यांना मदत करायची होती तर त्यांनी तो टॅक्सचा जो ठराव पाठवला तो ठराव ठराव करून पाठवायला पाहिजे होता. तर ते पत्र पाठवलंय किंवा त्या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये शासनाच्या दोन्ही खालच्यांवरच्या सभागृहामध्ये त्याचा कायदा बनवून त्यांनी जर पाठवला असता तर खऱ्या अर्थानं तिथं टॅक्सला रिलीफ मिळाला असता. पत्र पाठवून कुठल्याही टॅक्सला रिलीफ मिळत नाही. तुम्ही बघितलं असेल तर मागच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा त्यांनी एक मुख्यमंत्र्याने असं एक पत्र पाठवलं होतं. त्याचं कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन महानगरपालिकेमध्ये झालं नाही. आणि जसं पिंपरी चिंचवडला त्यांनी टॅक्समध्ये जो दिलासा दिला किंवा अनाधिकृत बांधकामाचा तिप्पट टॅक्स जो कमी करून त्यांना जे कायदा बनवला ऍक्च्युली त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये त्याचा कायदा बनवून ते कायद्यात दुरुस्ती करून त्यांना तो त्या ठिकाणी दिल्यामुळं पिंपरी चिंचवडला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त पिंपरी चिंचवडलाच असे की अनाधिकृत बांधकामं जी आहेत त्याचा तिप्पट टॅक्स न आकारता सिंगल पटीने तो टॅक्स आकारला जातो. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये का आकारला जात नाही तर पहिल्यापासून जर बघितलं असेल तर ही जी संपूर्ण जी गावं आहेत ही एक राष्ट्रवादीच्या विचाराची गावं असल्यामुळं त्यांना घ्यायला सुद्धा त्यांची अडचण होती.